नमस्कार, मी ऐश्वर्या. आजच्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. यंदाच्या 15व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मराठमोळी अभिनेत्री यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वाची विजेती ठरली आहे. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि 40 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. दरम्यान तेजस्वीबद्दल आणि तिला मिळालेल्या या भरघोस यशाबद्दल जाणून घेऊयात. तेजस्वीच्या या अविस्मरणीय विजयानंतर तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मीडियाद्वारे तेजस्वीचे लाखो चाहते आणि हितचिंतक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या 15व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व स्पर्धकांनी नृत्याविष्कार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या टॉप 6 मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट हे स्पर्धक पाहायला मिळाले. पण टॉप 6 मध्ये दाखल झाल्यानंतर रश्मी देसाई ही कमी मतांमुळे बाहेर आली, तर निशांत भटने 10 लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल हे 4 जण घरात शेवटपर्यंत राहिले होते. यात तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे 3 जण टॉप 3 स्पर्धक ठरले. यातील प्रतीक आणि तेजस्वीने टॉप 2 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले, तर प्रतीक हा या शोचा रनरअप ठरला. विजेती तेजस्वी प्रकाशला ट्रॉफीसोबत 40 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. या सीझनच्या बक्षिसाची रक्कम 50 लाख होती. त्यापैकी 10 लाख रुपये ब्रीफकेस टास्क मध्ये निशांत भट घेऊन गेला. दरम्यान बिग बॉस सीझन 15ची विजेती ठरलेल्या या मराठमोळ्या मुलीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. हिंदी टेलिव्हिजन मध्ये प्रसिद्ध आणि कार्यरत असणारी ही अभिनेत्री मुळात मराठी कुटुंबातील आहे. तेजस्वी प्रकाश हे जरी साऊथ इंडियन नाव वाटत असलं तरी हे तिचं पूर्ण नाव नाहीये. तिचं पूर्ण नाव आहे तेजस्वी प्रकाश वैंगणकर. तेजस्वीचा जन्म 11 जून 1993 झाला असून तेजस्वी 28 वर्षांची आहे. तिने मुंबई युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनियर ही पदवी प्राप्त केली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये वेब सिरीज, रियालिटी शो, म्युझिक व्हिडिओजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तसेच बिग बॉसमध्ये आल्याचे तेजस्वीला 3 फायदे झाले आहेत. यातील पहिला फायदा म्हणजे ती या शोत विजेती ठरली. दुसरा फायदा म्हणजे एकता कपूरच्या नागिन भाग 6 या आगामी मालिकेत ती नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिसरा फायदा म्हणजे तिचे आणि करण कुंद्राचे रिलेशनशिप. बिग बॉस 15ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यासोबत तिने करण कुंद्राचेही आभार मानले. आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.